नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, आज आपण मका तुऱ्यामध्ये आला किंवा मका जस्ट कन्सेप्ट ऐकतोय त्यावेळेस खताचं नियोजन कसं करायचं याबद्दल माहिती घेऊ. मित्रांनो, सुरुवातीला जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळतील. तर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते की मकाची कणसे निघताना किंवा मका तुऱ्यावर आलेला आहे तर त्यावेळेस खतं नियोजन कसं करायचं. तर मित्रांनो, इथं प्रश्न असा पडतो की एक तर आपण दोन प्रकारचे मके लावतो, एक तर मोकळ्या रानामध्ये एक मका असतो आपला, त्याच्यानंतर आपला एक ठिबक सिंचन ड्रिप इरिगेशनवर एक मका लावलेला असतो. तर या खत या मक्याचं नियोजन कसं करायचं. तर मित्रांनो, आपण जर आता म्हणजे जे तुरी निघत आहेत किंवा आज आपलं कणसे फेकतो आहे मका, तर या वेळेस आपल्या मक्याची हाईटसुद्धा वाढलेली आहे. आपण जर विचार केला तर आपल्याला शेतामध्ये चालता येणार नाही, तर यावेळेस आपण खत कुठलं प्रेफरन्स करायचं किंवा खत कुठलं द्यावं. तर यावेळेस आपण वॉटर सोल्युबलला सगळ्यात जास्त प्रेफरन्स देऊ शकतो, कारण की ड्रिप इरिगेशन असेल तर आपण वॉटर सोल्युबलला जास्त प्रेफरन्स देतो. तर यावेळेस खत कोणतं द्यायचं. आता एक प्रश्न असा आहे की ड्रिप इरिगेशन तर ठीक आहे, पण मोकळ्या रानात कसं द्यायचं. मोकळ्या रानात तुम्हाला द्यायचं असेल ज्या ठिकाणी आपला पिलर असेल त्या ठिकाणी आपण जे पाणी आपल्या पूर्ण शेताला जाते त्या ठिकाणी आपण वॉटर सोल्युबल देऊ शकतो. तिथं आपण काहीतरी आपलं एखाद्या डब्यामध्ये किंवा डाल्यामध्ये ते खत मिक्स करून सण आपल्या पाण्यासोबत ते आपल्या पूर्ण शेताला जाऊ शकतं. टिप 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 का स्वरूपात होईल, थोडासा त्रास होईल पण आपल्या मक्याला पूर्ण खत ते जाईल. आणि ड्रिप इरिगेशन तर आपल्याला ड्रिप आहेच त्या आपण देऊ शकतो. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण आपल्या पिकाला किती प्रकारचे खत दिलेले आहे, तर आपण एन पी के स्वरूपातील 10-26 असेल, 3-15 असेल, त्याच्यानंतर 12-32-16 असेल, 18-18 असेल, डी ए पी असेल, विविध प्रकारची एन पी के स्वरूपातील खताचं नियोजन आपण केलेलं असतं. कुठपर्यंत आपला मका एक तर कमरेपर्यंत असेल किंवा छातीपर्यंत असेल, या मक्यामध्ये आपल्याला ते खत देता येणार नाही, तर इथं आपण ड्रिप इरिगेशन. तर मित्रांनो, यावेळेस कणसं निघतात किंवा तुरे निघतात यावेळेस खताचं नियोजन करणे खूप गरजेचं असतं. पिकाला जे मायक्रोन्यूट्रिएंट असतात ते खूप गरजेचे असतात. तर यावेळेस कुठला आपला जर मका जस्ट तुरे फेकतो आहे किंवा जस्ट कणसे निघत आहे त्यावेळेस आपण एक 13-40-13 हे एक वॉटर सोल्युबल आपल्या पिकाला आपण देऊ शकतो. त्याचं प्रमाण जर मित्रांनो आपल्याला ठेवायचं असेल 2-2.5 किलो किंवा जास्तीत जास्त 3 किलो प्रति एकरी आपण हे प्रमाण ठेवू शकतो. त्याच्यानंतर आपलं पीक याच्यापेक्षा म्हणजे दाणे भरालेले किंवा एकदम निसवण्याची वेळ चालू आहे त्यावेळेस आपण 13-0-45 हे खत देऊ शकतो. तर मित्रांनो, हे खत काय करतं की त्याच्यामध्ये आपल्याला 13% नत्र झिरो फॉस्फरस आपला 0 आहे आणि पोटॅश आपला त्याच्यामध्ये 45%. तर हे खत असं काम करतं मित्रांनो की आपल्या ह्या झाडाचा जो रस आहे किंवा प्रत्येक झाडाचा जो रस असतो तो उतरवण्याचं काम आपलं फळामध्ये असेल किंवा मक्याच्या दाण्यामध्ये असेल ते उतरवण्याचं काम करतं. तर मित्रांनो, सोडताना आपण दोन खतांचं नियोजन इथं करायला हवं. एक तर सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा जस्ट तुरे फेकतो आहे किंवा कणसं फेकतो त्यावेळेस 13-40-13 एकरी 2-2.5 किलो किंवा जास्तीत जास्त 3 किलो देऊ शकतो. आणि त्याच्यानंतर याच्या 8-10 दिवसानंतर आपण एक 13-0-45 हे एक खताचं नियोजन आपण एकरी 2-2.5 किलो किंवा जास्तीत जास्त 3 किलोपर्यंत ठेवू शकतो. मित्रांनो, या खतामुळे काय होईल, सुरुवातीला जर 13-40-13 आपण दिलं तर आपल्या फळाची क्वालिटी असेल, शेप असेल, साईज असेल किंवा दाण्यांची जी साईज असेल ते वाढण्याचं काम करेल. आणि 13-0-45 आपलं जे तो पूर्ण झाडाचा रस असेल, जे काही झाडामध्ये जे न्यूट्रिएंट असतील ते पोहोचवण्याचं काम आपल्या पूर्ण फळापर्यंत ते करू शकतं. म्हणून सोडताना आपण एक 13-40-13 आणि 13-0-45 या दोन खतांचं नियोजन जर केलं मित्रांनो तर आपल्याला याच्यामध्ये उत्पन्नात अधिकाधिक फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे जर नियोजन केलं तर आपल्याला क्वालिटीयुक्त मका आणि अर्थातच क्वालिटीयुक्त मका असल्यामुळे बाजारात त्याला चांगलासुद्धा भाव मिळू शकतो. अशा प्रकारे नियोजन करायचं. मित्रांनो, माहिती कशी वाटली, माहिती आवडली चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.